शिवडी विधानसभेमध्ये यंदाचा सामना शिवसेना विरुद्ध मनसे आहे की त्यामध्ये आता अपक्ष उमेदवार नाना आंबोले हे सुद्धा जोरकास पद्धतीने प्रचारामध्ये उतरलेले आहेत. हाताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण पाहतोय, प्रचारात बिझी आहेत नाना आंबोले, पण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. युवा मंडळींना घेऊन तुम्ही प्रचारामध्ये निघालेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? प्रथमतः TV9 मनापासून आभार की तुमच्यामुळे मी माझ्या जनतेपर्यंत पोहोचीन. मुंबई महाराष्ट्र देशपातळीवर आणि तुम्ही साधा समुद्र पलीकडे त्या सगळ्या तुमच्या दर्शकांना माझा मनापासून जय महाराष्ट्र. दुसरी गोष्ट की जी भावना तुम्ही विचारलीत ती भावना माझी नाही, ही तरुण पिढीची भावना आहे आणि त्यांना एवढंच माहिती आहे आणि त्यांनी एवढंच ठरवलेलं आहे की नाना आंबोलेचा विजय झाल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही, शांत बसायचं नाही. शिवडीमध्ये यंदा बाजी कोण मारणार, हंडी कोण फोडणार विजयाची? बाळा फोडणार, नाना फोडणार की भाऊ फोडणार? मीच फोडणार हंडी विजयाची, मीच फोडणार. आणि त्याच्यासाठी हे सगळे बालगोपाळ मंडळ, तरुण, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, बुजुर्ग आई माझ्या, या सगळ्यांची एकच धारणा आहे की नाना आंबोले 24 तास अवेलेबल आहे, कधी तो भेटतो, फोनवरनं कामं करतो, अशी जनतेचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार त्यांनी एक ठरवलेलं आहे की ह्यावेळेस बदल हा निश्चित आहे आणि बदल घडल्याशिवाय आम्ही पण शांत कोणी बसणार नाही. म्हणजे इंजिन आणि मशाल यावरती बॅट भारी पडणार, ह्या दोन्ही चिन्हांवरती माझी बॅट जडच असणार. जनता तुमच्यासोबत आहे? 100% जनता सोबत आहे. आजपर्यंत अपक्षाच्यासाठी ह्या विभागाने एवढा कधी पाठिंबा न दिलेल्या शिवडी विधानसभेने मला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेलं आहे. खूप प्रेम देत आहेत, खूप विश्वास दाखवत आहेत आणि ज्या पद्धतीने जनतेचं जे बोलणं आहे की आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नको आहे, यावेळेस आम्ही तुला संधी देऊन बघणार. त्यांना संधीची, ज्या लोकांना संध्या दिल्या होत्या त्या लोकांनी संधीचं सोनं केलं नाही आणि ते सोनं मी करू शकतो असा त्यांचा विश्वास आहे. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की शिवडीमध्ये आताची जी लढत आहे ती नेमकी कशी असणार आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नाना जिंकणार, बाळा नांदगावकर जिंकणार की भाऊ चौधरी जिंकणार पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगोंचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.